आज आपण एका विषयाची वेगळी ओळख करून घेणार आहोत विषय खूप सगळ्यांना माहिती असलेला असा आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीतला आहे पण आज आपण स्वराज्य रक्षक शिवाजी किंवा स्वराज्य निर्माते शिवाजी याच्यावरती बोलणार नसून आपण स्वराज्यकर्ते शिवाजी महाराज या विषयावरती बोलणार आहोत आणि तो असा आहे की थोडक्यात आपण नाण्याची दुसरी बाजू बघण्याचा प्रयत्न करतो आहे एवढाच त्याचा अर्थ आहे कारण महाराष्ट्रामध्ये तरी स्वराज्यकर्ते शिवाजी महाराजांबद्दल खूप काही माहिती आहे म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे ही माहितीसुद्धा जी असते लोकांना जे लोक महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना देव किंवा दैवत मानतात अवतार मानतात त्यांच्याही बाबतीमध्ये एक परिस्थिती आपल्याला लक्षात येते की त्यांनासुद्धा शिवचरित्राची जी काही जाण असते ती साधारणपणे शाहिस्ते खानाच्या बोटापासून अफजलखानाच्या पोटापर्यंत वाया आग्रा अशाच पद्धतीची असते म्हणजे मुख्यतः आपण ज्याला म्हणू की शिवाजी महाराजांचं युद्ध कौशल्य शिवाजी महाराजांच्या अंगात असलेली वीरश्री आणि शिवाजी महाराजांनी अद्भुत वाटावेल असे केलेले पराक्रम थोडक्यात ज्याला आपण हिरो वर्शिप म्हणतो तशा प्रकारचं आकर्षण आणि तशा प्रकारची माहिती महाराष्ट्रातल्या लोकांना आहे परंतु त्यांच्या एका पैलूकडे जो अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा त्यांच्या चरित्राची एक दुसरी बाजू किंवा नाण्याची दुसरी बाजू असं आपण म्हणतो आणि नाण्याच्या दोन्ही काय तिन्ही बाजू असतात त्या खऱ्या असल्याशिवाय ते नाणं खरं किंवा योग्य मानलं जात नाही तसंच आपल्याला शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूविषयीसुद्धा माहिती असायला पाहिजे आणि ती आपल्याला द्यावी या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओज तयार केलेले आहेत मी स्वतः शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरती पी एच डी केलेली आहे आता ही हिंदुस्थानातली किंवा जगभरातली पहिली पी एच डी आहे परंतु मी ती पहिल्यांदा केली हे वैशिष्ट्य नसून ते का मी का केली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तो थोडासा गमतीशीर भाग आहे तो आणि प्रेरक पण आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे मी एक मराठी माणूस आहे तुमच्यातल्या अनेकांच्यासारखा आणि पण मला ही जी प्रेरणा मिळाली की पी एच डी करावी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावर करावी त्याचं मूळ किंवा त्याचा उगम किंवा त्याची प्रेरणा ही तीन अमराठी लोकांमधून मला मिळाली त्यातल्या पहिल्या होत्या म्हणजे काळानुक्रमे जवळच्या आणि नंतरच्या असा विचार आपण केला तर त्या पहिल्या आहेत त्या इंदिराजी गांधी आहेत त्या आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि एकोणीसशे ऐंशी साली त्या रायगडावरती आल्या आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांची तीनशेवी पुण्यपत्ती होती आणि त्यावेळेला प्रमुख पाहुण्या म्हणून त्या आल्या त्यांनी एक चांगलं भाषणही केलं शिवाजी महाराजांवरती त्याच्यातल्या फक्त महत्त्वाच्या दोन ओळी म्हणजे माझ्या प्रबंधाच्या दृष्टीने प्रेरक ठरल्या मार्गदर्शक ठरल्या त्या दोन ओळी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये त्या असं म्हणाल्या होत्या की शिवाजी महाराज को मराठी बोलणं या शिवाजी महाराज को हिंदू बोलना हे उनको छोटा बनाना आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या यातली मेख किंवा खोच काय आहे की त्यांनी थोडंसं असे बोट ठेवलं की तुम्ही शिवाजी महाराजांना फक्त मराठी आणि हिंदूच म्हणत राहिलात तर त्यांचं जे एक वैश्विक दर्जाचं वैश्विक पातळीचं नेतृत्व होतं किंवा त्या इतकं मोठं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्याला कुठेतरी तुम्ही छोटं करता कारण शेवटी मराठी आणि हिंदू असं म्हणलं की मग त्याला भारताची मर्यादा स्वाभाविकपणे पडते परंतु त्यांना असं म्हणायचं होतं की ब ही वॉज अ ग्लोबल लीडर म्हणजे वैश्विक स्वरूपाचं नेतृत्व होतं असं त्यांनी म्हणलेलं होतं तिथे पहिल्यांदा कुठेतरी मला वाटलं की अरे हे जरा वेगळं आहे म्हणजे आणि राजकीय पुढाऱ्यांनी असं काही व्य वे... मत व्यक्त करावं किंवा एखादी अशा प्रकारची प्रतिक्रिया द्यावी हे मला वेगळं वाटलं विशेष वाटलं मी दुसऱ्यांचं नाव सांगतो तो मला तेही अ मराठी बंगाली त्यांचं नाव सर जदुनाथ सरकार ते इतिहासाचे गाढे विद्वान होते त्यांनी खूप पुस्तकं शिवाजी महाराजांवरही लिहिली मुघलांच्या इतिहासावरती पण लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सुरुवातीला त्यांनी शिवाजी महाराजांना लुटारू असं म्हटलं म्हणजे सुरतेच्या लुटीच्या प्रसंगावरनं त्यांनी लुटारू असं म्हटलं पण कारकिर्दीच्या अखेरीला त्यांनी आपलं मत बदललं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक छान उतारा दिलेला आहे पण त्यातलेही मी महत्त्वाचे फक्त तुम्हाला दोन ओळी सांगतो त्यात ते असे म्हटले की nation, ही वॉज नॉट ओन्ली द क्रिएटर ऑफ द मराठा नेशन बट ही वॉज द कन्स्ट्रक्टिव्ह जिनियस ऑफ मिडिवल इंडिया आणि एक तुमच्याही लक्षात येईल की कन्स्ट्रक्टिव्ह आणि जिनियस हे दोन शब्द जे त्यांनी एकत्र करून शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वापरले त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि जिनियस दीज आर ऑल टाईम रिक्वायरमेंट्स म्हणजे तुम्हाला आजच्या शिवाजी महाराजांच्याच काळात असं नाही मध्ययुगामध्ये असंच नाही तर आजच्या आधुनिक युगामध्ये सुद्धा तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारी माणसं मोठी वाटतात त्यांची गरज असते समाजाला आणि जिनियस लोकांचीही गरज असते अर्थात जिनियस हे संख्येने फार थोडे असतात मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं म्हणून क्रिकेटचं उदाहरण देतो की सुरुवातीला आपण लोकांनी म्हणजे सगळ्या भारतीयांनी सुनील गावस्करला क्रिकेटिंग जिनियस मानलं होतं अर्थात ते योग्यही होतं पण काही काळानंतर शेवटी प्रत्येकाला निवृत्ती घ्यावी लागते त्याला आपण तो की खेळाडूंना तर साधारण वयाच्या चाळीशीच्या आतच निवृत्ती घ्यावी लागते तसं सुधील गावस्करही निवृत्त झाले आणि मग तरीसुद्धा जीनियसची गरज होतीच मग लोक आपण सगळ्यांनी सचिन तेंडुलकरमध्ये जीनियस शोधायला सुरुवात केली कालानुक्रमे तोही कधीतरी रिटायर झाला आता आपण सध्याच्या काळामध्ये विचार केला तर आपण विराट कोहलीला जीनियस मानतो म्हणजे क्रिकेटिंग जिनियस कारण ही आपली कायमची गरज आहे कालांतराने विराटही निवृत्त झाला खेळणं थांबलं तर आपण अजून कोणाला तरी जिनियस शोधायला सुरुवात करू यात काही शंका नाही परंतु हे जे दोन शब्द शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी वापरले ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते त्यांच्या लढाऊ किंवा एक अवतार किंवा देव देव देवता याच्या प्रतिमेला कुठेतरी छेद देणारी आहेत आणि दुस तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो तेही आहे तेही बंगाली इतिहासकारच होते त्यांचं नाव डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन आणि गमतीची एक गोष्ट आहे की जदुनाथ सरकार आणि सुरेंद्रनाथ सेन हे समकालीन आणि कलकत्त्यामध्ये इतिहास शिकवणारे आणि इतिहासाच्या क्षेत्रातली दोन खूप मोठी माणसं पण त्यांचा आपापसात कधी पटायचं नाही पण तरीसुद्धा त्यांचं एकाच बाबतीमध्ये एकमत होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांचा ग्रेटनेस किंवा शिवाजी महाराजांचं मोठेपण बाकी कुठल्याच बाबतीत त्यांचं कधी एकमत झालं नाही पण या बाबतीमध्ये मात्र झालेलं होतं आणि त्यांनी दोघांनीही मुक्तकंठानी शिवाजी महाराजांची प्रशंसा केलेली आहे विशेषतः सुरेंद्रनाथ सेनांनी काय म्हणलं ते मी तुम्हाला सांगतो जे मला या विषयाच्या सुरुवातीला आणि पी एच डी करायची शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर व्यवस्थापनावरती हे अगदी पक्क झालं किंवा कायम झालं ते या सुरेंद्रनाथ सेनाच्या एका प्रतिक्रियेमुळे त्यांनी असं म्हणलेलं आहे आता त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं मी मराठीत सांगतो ते असं म्हणले की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल बघा तुम्ही की शिवाजी महाराज हे त्यांच्या काळात आणि नंतरसुद्धा आजही त्यांना जगाच्या म्हणजे मिलिटरी हिस्ट्री याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्थान अतिशय वरचं आहे म्हणजे जगातल्या बहुतेक सर्व नामवंत सेनापतींनी शिवाजी महाराजांच्या युद्ध नेतृत्वाचं अगदी मनसोक्त किंवा मनापासून कौतुक केलेलं आहे पण तरी सुरेंद्रनाथ सेन असं म्हणतात अर्थात तो त्यांच्या म्हणण्याचा पूर्वार्ध आहे ते म्हटले की शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक वेळ शंका घेता येईल पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल मात्र अजिबात शंका घेता येणार नाही ना आणि तिथे कुठेतरी मी माझ्या मनाशी नक्की केलं की आपण या विषयावरती आता पी एच डी करूया आणि मग मी तर ती पी एच डी पूर्ण केली एकूण सव्वा पाचशे पानाचा माझा प्रबंध झाला आणि तरीही माझ्या लक्षात आलं त्याच्यामध्ये की अरे आपण जेवढं काही शिवाजी महाराजांचं व्यवस्थापकीय कर्तृत्व याच्यामध्ये आपण समाविष्ट केलं आहे समजा सव्वा पाचशे पानं आपण लिहिली पण तेवढीच पानं लिहायची अजून बाकी आहेत हे माझ्या लक्षात आलं आता ही शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कौशल्याची व्यवस्थापकीय कौशल्याची मोठेपणा आहे किंवा त्याची ती वैशिष्ट्ये आहेत आणि ते आपण मग मी कसा कसा त्याचा अभ्यास केला आणि कशी कशी मांडणी केली ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात आज आपण एवढ्यावरच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये मी यावर सविस्तर अजून बोलेन धन्यवाद